जरीपटका थाने में ठवरी कॉलोनी के पास तकरीबन 18 वाहनों से पेट्रोल चोरी होने की शिकायत दर्ज कराई गई थी, जबकि शिकायत के बाद भी क्षेत्र के महात्मा गांधी स्कूल के पास से भी पेट्रोल चोरी होने की घटना सामने आई, जिसके बाद पुलिस सक्रिय हुई और स्कूल के पास के CCTV कैमरों को खंगालना शुरू किया, जिसमें आरोपी शेख इरफान अशफाक अहमद का पता चला, जो कि पांच पावली निवासी है। जांच में सामने आया है कि आरोपी चोरी किए हुए पेट्रोल को अपनी बाइक में डालकर घूमता था और बचे हुए पेट्रोल को बेचकर अपनी जरूरत पूरी करता। फिलहाल पुलिस ने आरोपी को हिरासत में लेकर मामले की अधिक जांच शुरू कर दी है। जयपटका पुलिस पक्का ने सर एक गुना उभर के सामने सर पेट्रोल डीजल गुना उभर के सामने सर आपसे अटक के गया है, काय इनको माहिती है कौन आरोपी है काय सांगते? मी एपीए सतीश गोडसे जरीपटका पोलीस स्टेशन। काल आम्हाला काल दिनांक आम्हाला एक पेट्रोल चोरीचा आरोप मिळाला आहे। आमच्याकडे पेट्रोल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत, अपराध क्रमांक 125/23 आणि अपराध क्रमांक 129/23, दोन्ही पेट्रोल चोरीचे गुन्हे आहेत। काल आमच्या पथका तपास पथक CCTV फुटेज लोकल इंटेलिजन्स मार्फे सर्व एरियात फिरत होते। पेट्रोल चोरीचे आमच्या एरियामध्ये प्रमाण खूप वाढले आहे। ठवरे कॉलनीमध्ये मिनिमम 18 गाडीतील पेट्रोल गेले आहे आणि महात्मा शाळेजवळचा एक गुन्हा दाखल आहे, तिथे पेट्रोल चोरीचा गुन्हा दाखल आहे। मग काल तपास दरम्यान लोकल इंटेलिजन्स मार्फे एक आरोपी मिळून आला, त्याचे आम्ही लोकल CCTV फुटेज चेक करून आम्हाला समजून त्याला आम्ही ताब्यात घेतले आहे। त्याला आम्ही आज ताब्यात घेऊन त्याकडून माहिती मिळाली असता त्याने आमचे अपराध क्रमांक 125 आणि अपराध क्रमांक 129 हे दोन्ही गुन्ह्यातले आरोपी हा तोच आहे आणि हा उघडकीस आला आहे। दोन्ही गुन्ह्यातील आरोपी तोच असून त्याने सर्व ठिकाणी पेट्रोल त्याने मान्य बी केले आहे दोन्ही ठिकाणी पेट्रोल आणि स्वतःची गाडी आहे त्याची शाईन तेही आम्ही ताब्यात घेतले। तो पेट्रोल चोरी करून स्वतःच्या गाडीत शाईनमध्ये पेट्रोल टाकतो आणि तो पेट्रोल विकपर्यंतर स्वतः गाडीत टाकून तो दुसऱ्यांना विकतो अशी त्याकडून माहिती मिळाली आहे। आता अधिक तपास करत आहेत, त्याला ताब्यात घेत आहे, अधिक तपास PSI काईट साहेब करत आहेत। आज त्यांचा PCR साठी आम्ही कोर्टात जाणार आहे, पुढील तपास करू। अजून कोणाचे पेट्रोल पुन्हा कुठे गेले आहे किंवा त्याचा दुसरा कुठल्या एरियातला आरोपीचे नाव आहे शेख इरफान वल्द अशफाक अहमद, वय 35 वर्ष, हा पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत राहतो। तो पाचपावलीमध्ये बी आम्हाला चौकशी करावी लागेल त्यांच्याकडे पेट्रोल चोरी गुन्हे आहेत का। तर शक्यता वाटत आहे की पेट्रोल चोरीचा गुन्हेगार हाच असणार त्या ठिकाणी, कारण आमच्याकडे दोन गुन्हे उघडकीस झाले आहेत। पुढील तपास पोलिसांनी जरी पडता करीत आहे।